रोमन संख्यामध्ये आपण काय पाहिलं? आताच पाहिलेलं आपण आय म्हणजे एक, डबल आय म्हणजे दोन, ट्रिपल आय म्हणजे तीन, व्ही म्हणजे पाच आणि व्हीच्या डावीकडे एक रेष म्हणजे चार, व्ही म्हणजे पाच आणि व्हीच्या उजवीकडे एक रेष म्हणजे सहा. त्यानंतर व्ही दोन रेषा किंवा डबल आय म्हणजे सात, ट्रिपल रेषा आठ. आता आपल्याला पाहायचं आहे दहा म्हणजे एक्स आणि दहाच्या डावीकडे एक रेषा म्हणजे दहातून एक गेला नऊ आणि हे दहा. म्हणजे डावीकडे एक रेषा असेल तर वजा आणि उजवीकडे असेल तर प्लस. यानुसार आपल्याला रोमन संख्येचा कोणताही पाढा तयार करता येते. एक्स म्हणजे दहा, डबल एक्स म्हणजे वीस, ट्रिपल एक्स म्हणजे तीस, एल म्हणजे पन्नास आणि एलच्या डावीकडे एक्स म्हणजे चाळीस आणि एलच्या उजवीकडे एक्स म्हणजे साठ आणि एल म्हणजे पन्नास. सी म्हणजे शंभर, डी म्हणजे पाचशे, एम म्हणजे हजार. आता जर आपल्याला एक हजार एक लिहायचं असेल तर एम आणि वन बरोबर एक हजार एक, बरोबर आहे. जर आपल्याला एक हजार पन्नास लिहायचं असेल तर एम आणि उजवीकडे एल. हे झाले एक हजार पन्नास. जर आपल्याला नऊशे पन्नास लिहायचं असेल तर एम म्हणजे हजार आणि त्याच्यातून पन्नास काढावं लागेल म्हणजे डावीकडे येईल, म्हणजे हे झाले नऊशे पन्नास. या पद्धतीनं रोमन संख्या आपण शिकणार आहोत, लिहू शकतो कितीही. म्हणजे तुम्हाला हे एक ते नऊ अंक हे दहा, त्यानंतर सी डी एम एल हे अक्षरं त्याचा अर्थ माहीत असला पाहिजे, ठीक आहे. तर बघा आपण काय शिकतो आहे की कोणती संख्या आपल्याला वाचता आली पाहिजे. तर त्याकरता आपल्याला एक माहीत असलं पाहिजे, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, त्यानंतर लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज. हे क्रमानं आपण पाठ करून घ्यायचं. एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दस कोटी, अब्ज, दशअब्ज. एवढं पाठ असलं की कोणती संख्या वाचता येते लिहिता येते. आता हे समजा आपण संख्या लिहिली आता बघा या संख्येमध्ये आपण काय करणार. पहिले आपल्याला माहीत आहे एकदम काठावरचा जो अंक आहे शेवटचा त्याला आपण काय म्हणतो, एकक म्हणतो आणि त्याच्या बाजूचा काय असतो, दशक असतो. एककला आपण वन्स म्हणतो, दशकला आपण टेन्स म्हणतो, शतकला आपण काय म्हणतो, हंड्रेड एच, हजारला आपण काय म्हणतो, थाउजंड किंवा के किंवा टी एच. लक्षात, आता हे झाले दशक आणि हा एकक, या दोन मिळून आपल्याला काय मिळतात, फक्त एकक मिळतात, बरोबर आहे. म्हणून या दोघांना एकत्र वाचायचं. दोन दशक वीस होते म्हणजे दोन दशक म्हणजे वीस एकक आणि हे नऊ एकक म्हणून दोन्ही मिळून झालं एकोणतीस. किती झाले, एकोणतीस. नंतर शतकला एकट्यालाच वाचायचं, माहीत आहे. से म्हणजे काय, शंभर. से म्हणजे शेकडा, से म्हणजे शंभर. तर से आला का समजून जायचं, सातशे, पाचशे, चारशे, जे काही असल. पाचशे म्हणजे पाच वेळा शंभर, पाच लक्षात. सहाशे म्हणजे सहा वेळा शंभर. आता याला वाचताना सात से एकोणतीस, त्यानंतर असतात हजार आणि त्यानंतर असतात दस हजार. हजार आणि दस हजार या दोन्ही अंकाला आपण एकत्र वाचायचं, त्याला आपण हजार असं म्हणायचं. लक्षात, म्हणजे हे झाले पंचेचाळीस हजार.
त्यानंतर हजार नंतर काय 10,000 आणि लक्ष. आता हे दोन अंक लक्षाचे पकडायचे. कशाचे पकडायचे? लक्ष म्हणजे लाख. हे लक्ष आणि हे दशलक्ष, तर दोन्ही मिळून झाले लक्ष, 97 लक्ष. त्यानंतर जे दोन अंक कशाचे पकडायचे? कोटी. कशाचे? कोटी. तर किती? हे 3 कोटी आणि हे 60 कोटी म्हणजे 63 कोटी. आणि त्यानंतर हे अब्ज आणि हे 10 अब्ज, तर दोन्ही मिळून अब्ज वाचायचे. तर बघा, 29,729, 45,729, 97 लक्ष, 45,729, 63 कोटी, 97 लक्ष, 45,729, 42 अब्ज, 63 कोटी, 97 लक्ष, 45,729. या पद्धतीनं तुम्हाला कोणतीही संख्या वाचता येते. तर वाचताना काय करायचं? आणखी एक संख्या आपण लिहून बघूया. 9, 3, 7, 2, 1, 6, 5, 4, 2, 8, 3, 7. आता ही अंक मी असेच लिहिले, आता याला वाचायचं आहे किती आहे. तर एकक आणि दशक दोनची जोडी पाडली, नंतर मग शतकची एकट्याची जोडी पाडली, नंतर सर्व याच्यात दोन दोनच्या जोड्या पाडायच्या. आता शेवटी एकच उरला म्हणजे याला एकच राहू द्यायचं. आता हे झाले किती? 37 एकक. शेवटच्या दोनला एकक म्हटलं, नंतर मग डायरेक्ट शतक. 837. नंतर मग हजार. किती हजार आहे दोन मिळून? 42,000. नंतर मग लक्ष, 65 लक्ष. नंतर लक्षनंतर कोटी, तसे 21 कोटी. त्यानंतर अब्ज, 37 अब्ज. आणि उरला 9 अब्जनंतर खराब. अब्जनंतर खराब. या पद्धतीनं आपल्याला अंक वाचन करता येते. बघा, आता हे एक अंक आहे, समजा 4, 5, 9, 7, 3, 2, 1, 0, 7, 8. आता याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत? स्थानिक किंमत व स्थान, प्लेस व्हॅल्यू, प्लेस नेम. प्लेस व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू म्हणजे किंमत. आता बघा, याची प्लेस कोणता आहे? एकक आहे. कोणता आहे? एकक. आपण इंग्लिशमध्ये याला म्हणतो वन्स. काय म्हणतो? वन्स. मग आपल्याला जर विचारलं प्लेस नेम काय आहे 8 चं, प्लेस नेम आणि याची प्लेस व्हॅल्यू. प्लेस नेम किती? याचं वन्स आहे. काय आहे हे? वन्स म्हणजे एकक आहे. आणि याची प्लेस व्हॅल्यू किती राहणार? फक्त 8च, एककची तेवढीच. मग प्लेस व्हॅल्यू जर आपण 7ची पकडली आता, तर 7ची पेन्स व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू आहे 10th. 10th म्हणजे दशक. 10th म्हणजे दशक. तर प्लेस व्हॅल्यू किती झाली आता? त्याची किंमत 7. दशकची किंमत किती होते? 70. आता आपण बघू शून्य. शून्य कुठे आहे? 100च्या ठिकाणी आहे. किती ठिकाणी आहे? 100 म्हणजे शतकच्या ठिकाणी आहे. बरोबर आहे? पण शतक किती आहे? इथे शून्य आहे. म्हणजे याची किंमत किती झाली? शून्य शतक. बरोबर आहे? आता इथे बघा, एक. एक कुठे आहे? कोण्या स्थानी आहे तो? 1000च्या ठिकाणी आहे. कोण्या ठिकाणी आहे? 1000. म्हणजे कोणता? 1000 म्हणजे काय? 1000. मग एकची किंमत किती झाली? 1000. हे झालं त्याचं प्लेस नेम, हे झालं त्याची प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत, आणि हे झालं त्याचं स्थानिक नाव. एक नंतर दोन बघूया आपण. या दोनची किंमत आहे, त्याचं स्थान आहे 10,000. कोणतं आहे? 10,000 म्हणजे 10,000. 10,000. 2 10,000 म्हणजे 20,000. दोनची किंमत किती आहे? 20,000. आता हे 3 बघा. 3 कोण्या स्थानी आहे? लॅक आहे ना. लॅक म्हणजे लक्ष किंवा लाख. मग याची किंमत किती झाली? 3 लाख. 3 लाख म्हणजे 3 वर किती शून्य? 5. त्यानंतर बघूया इथे आपण 7. 7ची किंमत आहे
दस क्या टेन लैक का है त्याचे स्थानिक प्लेस है टेन लैक म्हणजे दशलक्ष च्या ठिकाणी आहे तो दशलक्ष म्हणजे काय सात लक्ष म्हणजे सत्तर लक्ष हे सत्तर आणि सत्तर वर पाच शून्य म्हणजे सत्तर लक्ष त्याच्यानंतर हे नऊ नऊ ची किंमत आहे नऊचं स्थान कोणतं आहे कोटी कोणतं आहे कोटी क्रोर मग नऊ कोटी त्याची किंमत किती रे नऊ कोटी म्हणजे हे नऊ नऊ कोटी म्हणजे किती शून्य किती शून्य एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी किती शून्य झाले सात शून्य किती शून्य झाले सात शून्य नऊवर सात शून्य नऊ कोटी हे लक्षात ठेवायचं सात शून्य म्हणजे नऊ कोटी पाचवर सात शून्य म्हणजे पाच कोटी चारवर सात शून्य म्हणजे चार कोटी चारवर पाच शून्य म्हणजे चार लाख चारवर सहा शून्य म्हणजे चाळीस लाख लक्षात त्यानंतर कोटी नंतर पाचचं स्थान बघा या पाचचं स्थान बघितलं आपण तर टेन क्रोर म्हणजे दस कोटी म्हणजे पाचचं स्थान आहे एक शून्य वाढायचं पन्नास आणि कोटीचे सात शून्य लक्षात या पद्धतीनं आणि चारचं स्थान आहे अब्जाचं तर प्लेस नेम म्हणजे स्थानिक त्याचं स्थान आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे किंमत त्याची किंमत किती आहे तर अशा प्रकारचे प्रश्न येतात तुम्हाला शिष्यवृत्तीला येतात नवोदयला सुद्धा येणार आहे तर स्थानिक किंमत आणि स्थान हे आपण बघितलेलं आहे आता आपल्याला शिकायचं आहे गुणाकार व भागाकार गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन भागाकार म्हणजे डिव्हिजन भागाकार म्हणजे डिव्हिजन गुणाकार केव्हा करतो आपण एकावरून अनेकाची किंमत काढण्यासाठी आपण गुणाकार करतो मल्टिप्लिकेशन करतो भागाकार केव्हा करतो आपण अनेक वस्तूची किंमत दिलेली आहे अनेकावरून आपल्याला एकाची किंमत काढायची आहे अशा वेळेस आपण भागाकार करतो डिव्हिजन करतो आता गुणाकार करताना बघा मी काय करतो आहे इथे एकदा समजून सांगतोय एककच्या खाली एकक लिहायचा दशकच्या खाली दशक लिहायचा शतकच्या खाली शतक लिहायचा लक्षात पहिले या एककाने सर्व संख्येला गुणायचं आहे बघा कसं गुणतोय मी पाच गुणिला शून्य म्हणजे शून्य पाच गुणिला तीन म्हणजे पाच त्रिक पंधरा पंधरा शेन पाच हातचा उरला एक पाच सात पस्तीस पस्तीस आणि हा एक छत्तीस छत्तीस शेन सहाचे उरले तीन पाच दोन्ही दहा दहा तीन तेरा तेरा शेन तीन हातचे उरला एक पाच चौक वीस वीस आणि एकवीस समजलं आता ह्या शेवटच्या खाली आपण एक फुली मारून घेऊया म्हणजे हे सोडून द्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आता हा दुसरा अंक या दोन आता सर्वांना गुणायचा आहे बेशून्य शून्य बेत्रिक सहा बेसाती चौदाशी चार हातचा उरला एक बेदोनी चार चार आणि एक पाच बेचौक आठ आता हा तिसरा अंक आहे एक याने गुणायचा आहे तर आपण याच्या खाली फुली मारली होती आता याच्या खाली फुली मारायची म्हणजे दोन अंकाखाली फुली झाली लक्षात आता या एकनं गुणायचं आपल्याला एक शून्य शून्य तीन एक तीन सात एक सात दोन एक दोन आणि चार एक चार आता या आलेल्या गुणाकाराचे आपल्याला काय करायचे असते बेरीज शून्य 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 पाच अधिक शून्य पाच आणि ही शून्य म्हणजे पाच सहा अधिक सहा बारा बारा शेन दोन हातचा आला एक तीन आणि चार सात सात आणि तीन दहा आणि हा एक अकरा अकरा शेन एक हातचा आला पुन्हा एक एक आणि पाच सहा सहा सात तेरा तेरा शेन तीन हातचा पुन्हा आला एक दोन आणि आठ
दहा, दहा दोन बारा, बारा शीन बारा आणि हातचा एक तेरा, तेरा शीन तीन, हातचा आला पुन्हा एक आणि हे चार आणि एक पाच, किती आलं उत्तर? एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष, दस लक्ष, त्रेपन्न लक्ष, एकतीस हजार दोनशे पन्नास, हे झालं आपलं